ऑनलाइन चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कालटेक वनपर क्षेत्र हद्दीत सुजलॉन टॉवरच्या शॉर्ट सर्किटमुळे दिनांक 29 मार्च 2021 रोजी रात्री 7:30 वाजेच्या दरम्यान सुजलॉन टॉवरच्या शॉर्ट सर्किटमुळे जळाले असून मोठ्या प्रमाणात याचे नुकसान झाले आहे व मागील गेल्या 4 ते 5 वर्षापूर्वी देखील सुजलॉन टॉवरच्या शॉर्ट सर्किटमुळे या जंगलात आग लागली होती. त्यात जवळपास 85 लाखांचे नुकसान झाले होते आणि आज जवळपास 40 ते 50 लाखांचे नुकसान झाले आहे. तर याबाबत चौकशी करण्याचे निवेदन राजेंद्र पवार व गणेश गावित यांनी साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित यांना या संदर्भात दिले असून यात सुजलॉन टॉवरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर या जंगलात आग लागल्याप्रकरणी त्यांच्यावर वनपरिक्षेत्र नियमानुसार गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार मंजुळा गावित यांना दिलेल्या निवेदनात नमूद केली आहे. शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार.